नमस्कार, शबरीज किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज आपण चीज चिली टोस्ट बघणार आहोत, एकदम कुलकुलीत आणि क्रिस्पी, नाश्त्याच्या टायमाला खूप छान लागतात, एकदा घरी नक्की करून बघूया। तर चला सुरुवात करूया चीज चिली टोस्ट बनवण्याकरता। चीज चिली टोस्ट बनवण्याकरता आपण इथे 2 ते 3 चमचे बटर घेतलेले आहे। हे सॉल्टेड बटर आहे आणि रूम टेम्परेचरला आलेलं बटर आहे। थोडंसं त्याला असं मिक्स करून घ्या व्यवस्थित, म्हणजे जर का हार्ड झालेलं असेल तर ते मेल्ट होईल थोडंसं। आता ह्याच्यामध्ये आपण एक बारीक चिरलेली हिरवी मिरची, त्याचप्रमाणे एक चमचा लाल कॅप्सिकम, एक चमचा हिरवी कॅप्सिकम आणि थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आपण बारीक चिरलेली। ह्याच्यामध्ये हे मीठ असल्यामुळे मीठ घालायची, वेगळं घालायची काही गरज नाही आपल्याला। तर आपण हे व्यवस्थित कालवून घेऊया। आता हे मिश्रण आपलं तयार आहे। ह्या ठिकाणी मी इथे 4 ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ब्राउन ब्रेड पण घेऊ शकता। आता आपल्याला ह्याला एका साईडनी रोस्ट करून घ्यायचे तव्यावरती। तर मी इथे तवा ऑन केलेला आहे, बारीक गॅसवरती ह्याला खालनं रोस्ट करून घेऊया व्यवस्थित। तर हे बघा, खालच्या साईडनी अशा प्रकारे ब्राउन झाल्यानंतर आपल्याला हे ब्रेड काढायचे। आता आपण जो भाग रोस्ट करून घेतला होता त्या भागावरती आपल्याला आपण जे आता बटरचं मिश्रण तयार करून ठेवलं होतं ते लावायचंय। सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड करून घेऊयात आपण। असं स्प्रेड करून घेते 4 ब्रेड वरती। आपलं मिश्रण सगळीकडे स्प्रेड झालंय व्यवस्थित। आता हे मोजरेला चीज मी जे किसून घेतलेलं आहे ते आपण त्याच्यावरती स्प्रेड करणार आहोत। मधल्या साईडला जास्त स्प्रेड करूया, कडेनी थोडीशी जागा ठेवा, कारण ते चीज आपलं मेल्ट झालं की शेवटपर्यंत ते ब्रेडला लागणार आहे, त्याच्यामुळे मध्ये जास्त स्प्रेड करा। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही प्रोसेस चीज सुद्धा वापरू शकता। मी आता ह्या ठिकाणी इथे मोजरेला चीज वापरलेला आहे। अगदी झटपट बनणारा नाश्ता आहे हा, संध्याकाळी टी टाईमच्या वेळेला खूप अतिशय सुटेबल असा नाश्ता आहे हा। मुलांपासून, लहान मुलांपासून ते अगदी मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना आवडेल। आता हे थोडेसे चीज चिली फ्लेक्स आहेत, चिली फ्लेक्स आपण थोडेसे स्प्रेड करूयात। मुलांना जर का तुम्हाला द्यायचं असेल तर चिली फ्लेक्स नाही घातले तरी सुद्धा चालू शकतात, पण थोडंसं अजून त्याला जरा जास्त छान चव येते चिली फ्लेक्स घातले की। तुम्हाला आवडत असेल तर ह्याच्यावर ओरेगानो सुद्धा तुम्ही थोडंसं घालू शकता। आता इथे मी तवा तापायला ठेवलेला आहे। आता आपल्याला काय करायचं, तव्यावरती थोडंसं बटर घालून घेणार आहे मी। आणि हा आपण न भाजलेला जो भाग आहे तो खाली ठेवायचा आहे, त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला 4 ते 5 मिनिटं ठेवायचं आहे, म्हणजे ते चीज व्यवस्थित मेल्ट होईल। तर अशा प्रकारे आपण सगळे ब्रेड तयार करून घेऊयात। चीज चिली टोस्ट तयार आहे। मी ह्याला टॅमॅटो सॉस बरोबर सर्व केलेलं आहे। तुम्ही चिली सॉस बरोबर आवडत असेल तर चिली सॉस बरोबर पण सर्व करू शकता। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, आणि चॅनलवरती जर का नवीन असाल तर शबरीज किचन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटूयात अजून एका नवीन रेसिपीसह शबरीज किचनमध्ये। तोपर्यंत नमस्कार।